या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. अभिरामक लाडू आवडतात ना? हे सर खायत एक एक. सरिता माझं एक काम करशील? काय? अभिरामक सोडूक जा कत्ता वांगडा. गो माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं तो आज पोर रडात गो. ए थोडं देखा तो मुर्दो पाडीन तुझो. चल लत्ता. माधव आपल्या कर्मानं घरातनं बाहेर गेला. अभिरामला आपण घालवला. दत्ता आहे काय नाही काय? अरे गडी तो आता कुणीही अडसर नाही. बाहेरचं अडसर आहे त्याचा काय? पाटणकर बाई, मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचा ऍडमिशन करून दिला, पण हा पठ्ठा बोर्डिंग मध्ये पडूनच गेला. अभिराम काय हा? अभिराम काय हा? माझ्या वाकड्यात जायचा ना सगळ्यांका घर सकट चालेन. तुका बोर्डिंग आत पाठवलेल ना? माका थंयसर ना जावचा. मारून टाकलं असताना मी ना जावते थंयसर. बर जा आराम कर. असा ते का समजून नाही कळणार. लहान असस ना. मला वाटलं ग्रहणात कोणीतरी दान मागायला. रागवलात का? बरं चुकले, आता द्याल ती शिक्षा मान्य. येत आहे ना? नाही का नू? शर्ट यांच अय्या यांचं शर्ट खराब झाला तर धुवायला टाक. नाही का नू? व्यवस्था बरी केली असा. ग्रहण आहे मगे पाळायला हवं. सूर्य गिळो केलंय मी. एवढं सोपं नाहीये.
मिळणार नाही का काहीच अवघड नाही. आज पाटणकर लवकर येणार आहेत खरी. काबर गुंडी उडेल तुझ्यासाठी का प्रवते. अच्छा काय काय कराल तुम्ही माझ्यासाठी. जितका करेन तितका कमीच आहे का. एवढं का करता तुम्ही माझ्यासाठी. कोण आहे मी तुमची. अभिरामा. रे अभिरामा. काय झालं काय. अरे अभिराम काय खोली येत नाही हा. असं कसं नसत. तब्येत बिघडली हा. त्याच्यात आज गिरा ना. अभिरामा 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 खाय गेलो तुस गिरनाथ. हे बाय याचा अंत आपला. अरे रे कुठेस की त्या. जे काय ऐकायचं तुम्ही ऐका. बायको असोस तू माझी. पंत पत्रासाठी तुम्ही गड उतार झालात तेव्हापासून आम्ही तुमची वाट पाहतोय. तुम्हाला आमच्या मनाची अवस्था लक्षात आली आहे ना. आली राजमातोश्री. म्हणून तर आम्ही पुन्हा कारण सबबी सांगून अकबराकडे गेलो. गेलात ना मग पत्र द्या. जे जे लोक राजांच्या विरोधात काम करतात म्हणजे ज्यांना ज्यांना राजांचं भलं बघवत नाही अशा माणसांना एकत्र येऊच द्यायचं नाही. मग ते पन्हाळगडावरचे असोत त्यांच्या मुलीकडे जाऊन राहायला सांगितलं. क्रॅप. मी सोडणार नाहीये झेंडेंना. भाऊजी थांबा. वहिनी आपण सुद्धा कमी नाही आहोत आणि मी त्यांना त्यांची मनमानी करू देणार नाहीये. पण हे सगळे मुरलेले आहेत ना यात आणि आपण त्यांना सरळ सरळ लढा नाही देऊ शकणार आहे. आणि झेंडे यात एकटे नाही आहेत. मायरा मॅडम सुद्धा आहेत त्यांच्या बरोबर. व्हॉट. इकडे हळू हळू. इकडे का. ओ हळू. मी देवळात जाऊन येते. तुम्ही जाऊन या. तुम्ही ते सम आले. मामा म्हणाले मुलगी बघायला जाऊ म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. मुली पाहिल्या. आम्ही पाहिल्या आणि काही आवडलं नाही म्हणून निघालो होतो. आणि निघाल्यानंतर म्हणजे एक ही गाडीत बसली होती. ऍक्च्युअली मी तिथे पार्किंग होतं. कार पार्क केल्या होत्या तर मी आणि माझी बहिणी वगैरे आम्ही कार मध्ये बसलो होतो. आणि मी ड्रायव्हिंग सीट वर बसून जस्ट ऍक्टिंग करत होते. हिमेश रेशमियाच्या गाण्यावर आपलं स्टेअरिंग हलवत होते. कुठलं गाणं होतं. झलक दिखला जा म्हणून. समद सामान नेलं नाही व्यवस्थित. आणलं की. काही सरलं बिसरलं आता नाही ना. कधीच काही सरत नाही. मग नीट आठवा आणि ध्यानात आलं की मला फोन करून सांगा. मला बघायचंय हे डायरीत काय लिहितात ते. शितले एक शब्द वाचायचा नाही त्यातला. आज मला तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता ते कळलं. आणि तेवढंच नाही तर तुम्ही रोज कोणत्या संकटाला सामोरं जाता ते बी कळलं. खरंच फौजीची बायको व्हायला भाग्य लागत. गॅरीला एकच मॅन घराबाहेर काढू शकतो आणि तो म्हणजे मॉन्स्टर. तुमचा नंबर एका किड्स बोनांजा मध्ये सिलेक्ट झालेला आहे. त्याला आता फोन आला होता त्या सुपर मार्केट मधन. काहीतरी पिझ्झा पिझ्झाची ऑफर आहे. काहीतरी टॉय वगैरे मिळून राहिलाय. तुम्ही जा मस्त मज्जा करून या. रे असं काय करतो. हा प्लान होता. मी केडी केडी. अरे असं काय करतो यार. मी शनायचा मित्र. आपण दोघांनी मिळून आते लंपास केले. मी पैसे चोरलेत. हो तू पैसे चोरले. अरे काय बोलला. काय बोलला. मूर्ख. जरा एकटा माणूस दिसला तर भामटा आला लगेच. युसलेस. जरा साधा माणूस इथे उभा आहे तर बघ ना काहीतरी बोलत होता. बाबा ते बघ काय अधिकावर चाललंय.